हॅलो नमस्कार, सारिका कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मसाला स्वीटकॉर्न कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चाट बनवण्यासाठी आज मी इथे एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकताय इथे मी दोन मका व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत। तुम्ही बघताय हे ताजे स्वीटकॉर्न आहेत। जर तुम्हाला स्वीटकॉर्न ताजे नाही मिळाले तर तुम्ही फ्रोझन स्वीटकॉर्नसुद्धा वापरू शकता। ते तुम्हाला इझिली कुठल्याही मॉलमध्ये किंवा किराणाच्या स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल आहेत। तुम्ही बघताय सगळ्यात प्रथम गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी त्यात स्वीटकॉर्न घालणार आहे। स्वीटकॉर्न घालती आहे। आपल्याला स्वीटकॉर्नला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि मगच आपण त्याचा वापर मसाला स्वीटकॉर्न करण्यासाठी करणार आहोत। आता छान उकळी आलेली आहे पाण्याला। स्वीटकॉर्न शिजतानाच आपण त्यात मीठ घालणार आहोत। मीठ थोडं जास्त घालायचं जेणेकरून मीठ छान लागतं। आता झाकण ठेवून आपण स्वीटकॉर्न हे छान शिजवून घेऊयात। स्वीटकॉर्न व्यवस्थित शिजल्यानंतर एका चाळणीच्या मदतीने आपण त्यातील सर्व पाणी ड्रेन करून घेणार आहोत। छान मोकळे करायचे स्वीटकॉर्नला। आणि आता स्वीटकॉर्न मसाला चाट करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूयात। लाल तिखट आवडीप्रमाणे एक चमचा चाट मसाला, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू। आता गॅसवर आपण एका पॅनमध्ये स्वीटकॉर्न घालणार आहोत आणि तेल घालणार आहोत। तुम्ही तेलाऐवजी बटरचाही वापर करू शकता पण मी इथे तेलाचा वापर करते आहे। आता आपण छान स्वीटकॉर्न परतून घेणार आहोत। स्वीटकॉर्न चाट करताना नेहमी स्वीटकॉर्नला परतून घ्यायचं। अर्धा चमचा तेल घालते आहे। आता छान परतून घेते आहे मी। तुम्ही बघताय एक मिनटं झालेलं आहे, स्वीटकॉर्नही आपले छानपैकी परतून झालेले आहेत। तुम्ही बघताय आता आपण त्याला एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यावर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघताय आता त्यात चवीनुसार मीठ हलवून घ्यायचं आवडीप्रमाणे। लाल तिखट मिक्स करायचं। चाट मसाला अर्धा चमचा। मिक्स करून घ्यायचं। अर्धा लिंबू पिळायचं। अर्धा लिंबू, लिंबामुळे खूप छान टेस्ट लागते। परत एकदा छान मिक्स करायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपला चटपटीत स्वीटकॉर्न चाट रेडी आहे। मसाला स्वीटकॉर्न रेडी आहेत खाण्यासाठी। रेसिपी आवडली असेल तर रेसिपी नक्की घरी ट्राय करा।